Kalau usir dalam mulai beret diusahani menemukta bolaji kicau di penti sedia pulih reti nasa disetunai. Usir yang udah katanya ki beli orang bimana kuslo pahitnya hat balai. Mereka kursi itu sama dan lain. Pasim jawabnya agarnya untuk itu. Jadi tumpca aja paksa penuh mulu. Ia dua hari dua hari saja nanti. Agarnya siwa sena mengajar wadah pada wadah itu saya nimitna nih. Maharashtra itu siwa seni karena cik bolna yang mau apa pun ada. Tadi usi tadi apa bahasan madun? Siwa senjata wacana ini purca ini disa dili. Tak cerana ti bahasan sampaian orang macam mana lah? Kita apa lah sendiri ada ades mula lele ayat atau thamta kaman ni. Macam mana asli lah? Atau nak kerjanya macam pasi bidar baje? Pasi Maharashtra ini jawab dari ayat. Ini tabur tu pelatuhan. Sangat nak lagi ada tayari lah lagi, kami dua hari usah jatuh ini. Semua jalan yang boleh uti, semua jalan yang boleh asli kerana ni mana tu karya kerja kita ada ni lagi. Baik mahasiswa dah asal karya kerja itu tiada hota, pun 31 tahun kelam ini tatal ini, dah sangat berarti. Semua jenjala itu boleh pemukat di baca gitri, yoga kasar seperti apa jiwana. Mana pasal ni kerana tu kami kerja ni kerja saja tu. मी काय केलं ते की आपण सर्व शिवसैनिक आहोत तुमच्या माझ्यासाठी मी कोण आहे ह्याच्यापेक्षा मी शिवसैनिक आहे ही महत्त्वाची भावना इथे जी व्यक्त झाली ना त्याच्यासारखी मोठी भावना असू शकत नाही अशा मेळाव्यांची हा माझी भावना पण हे सर्व घडवत असताना हे असं काय निर्माण होत गेलं मी बसलो संगणकावर की मराठी त्याला कॉम्प्युटर म्हणतात म्हणजे आपल्याकडे मराठी भाषा लवकर सांगावी लागते आणि मग हे बनवायला घेतलं बनलं आपण तुम्ही आता जर निरकुण बघितलं सकाळपासून पाहता तुम्हाला काय कळलं असेल तर बघा घडतं कसं निसर्ग घडवतो निसर्गातून घडते शिवसेना प्रमुखांची इच्छा आणि शिवसेना पक्षप्रमुखांची दुर्गम्य अशी तुमच्या बरोबर असलेली जे निष्ठावंत आशावाद आहे त्यात ते वक्तव्य फार गंभीर आहे ते मी ऐकलं असेल सकाळी आईचा दूर उकणारे आवलार हा शब्द शिवसेना नेतृत्वातना ज्याला येतो त्याला तुम्हाला मला विचार करायला लागतो की मी कोण आहे नक्की माझी परिस्थितीमिका काय आहे विदर्भातल्या झालेल्या आमच्या दोन आमदारांच्या पराभवातना व्यतीत झालेलं ते वक्तव्य ज्याला मी ऐकलं कारण माझ्यासारख्या शिवसैनिकाला त्या दिवशी काय आक्रंदन माझं झालं असेल तुम्ही विचार करा ते तुमचं पण झालं पाहिजे असं माझं मत आहे त्याकरता आपण इथे तर हल्ला व्यक्त झाल्या भावना आणि पुढे आम्हाला काय करायचं आहे सांगत असताना त्या विचाराने पुढे जाण्याकरता आम्ही निर्धाराने आज जाणार आहोत का त्याच्याकरता आपण इथे जमलो जरा ह्या छायाचित्रांकडे बघा नकळत घडलेल्या घटना दिसतात बघितलं का आपले साहेब आपल्याला आशीर्वाद देतात अशा प्रकारचे त्यांच्या नजरेमधला भाव प्रकट झालेले आपल्याला वाटतात नकळत घडते मी काल रात्री इथे आलो होतो त्यावेळेला ते छायाचित्र बदललं नकळत बदललं आणि मला जाणवलं की साहेब खरंच नजरेमधनं तुम्हाला मला आशीर्वाद देतात जाणवते का बघा देशामध्ये ज्या मुख्यमंत्र्यांचा आदर्श घ्यावा अशा प्रकारचं नेतृत्व शिवसेना प्रमुखाने आपल्याला अर्पण केलंय ते आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नजरेमध्ये बघा निर्धार व्यक्त होतोय आणि भविष्यातलं नेतृत्व जे उभं करतायत आदरणीय उद्धवजी ते आदित्य ठाकरेंकडे सहज बघितलं तर करारीपणा ठाकरेंचा करारीपणा त्यांच्या नजरेतून आपल्यापर्यंत समोर येतोय नकळत घडलेलं तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करून भविष्यात काय करायचं सांगणारं हे घडलेलं व्यासपीठावरचं एक वेगळं चित्र आपण काय ते त्याचं मनन करणार आहोत की नाही चिंतन करणार आहोत की नाही आणि ह्याच्यातून काही धडा घेऊन पुढे ठामपणाने निर्धाराने उभे राहणार की नाही ह्याकरता हे सर्व घडत असतं ते पहिलं व्यासपीठ आहे शिवसेनेचं की व्यासपीठावर फक्त आदरणीय शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख आणि युवा प्रमुख यांच्या व्यतिरिक्त व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराज महासाहेब प्रवंधार ह्या व्यासपीठावर दुसरं कोणाला स्थान नव्हतं त्यांच्या साक्षीने आणि इथे बोला
हे व्यासपीठ असा अनुभव आहे. कशासाठी मी ती पुन्हा एकदा ऐकायची आहे का असं ज्या वेळेला माझ्या निवेदिका मिळाले पुन्हा पुन्हा ऐका. माननीय उद्धवजींनी शिवसेना प्रमुखांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझी शिवसेना कशी असावी हे सांगितलं ना ते पुन्हा एकदा ऐकायचं, 10 वेळा ऐकायचं आणि मला नक्की काय करायचं हे ठरवायचं, त्याकरता हा कार्यक्रम आहे. गेल्या 2 वर्षामध्ये अनेक घटना घडल्या, त्याचं विश्लेषण कदाचित उद्याच्या विधान परिषद विधानसभेच्या मला संधी मिळत्या भाषणामध्ये मी व्यक्त होणारच आहे. या महाराष्ट्राला अनेक संकट येतात ते आली आहेत, पण प्रत्येक संकट त्या वेळेला त्या त्या वेळेचा असलेला मुख्यमंत्र्याला राजीनामा देऊन परत जावं लागलेलं आहे. ही घटना इतिहास नोंद आहे. मला पहिला मुख्यमंत्री आहे की भयानक घटना, भयानक अशी ही घटना घडली, साधी नव्हती. आपण इतिहास वाचायचा, मागचं सगळं अवलोकन करायचं. ह्या देशामध्ये सर्वात मोठी प्लेगची साथ आली होती 1891-92. लक्षावधी लोक म्हणजे आला एवढी लोकसंख्या नव्हती. भारत स्वतंत्र झाला तेव्हा फक्त 30 कोटी होतो आपण, आता 150 कोटी आहोत. 30 कोटी त्याच्यामधनं लक्षावधी लोक, लक्षावधी लोक एका दिवसात, 2 दिवसात, 8 दिवसात गेली प्लेगचा साथ. त्यावेळेला म्हणजे आतापर्यंत इतिहासात भारतातला प्लेग हा संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय असे पाहिजे. त्याच्यानंतर एवढी मोठी लाट आली ती फक्त या कोरोनाची आली आणि सर्वात मोठा आघात झाला तो या महाराष्ट्रावर आणि मुंबईमध्ये. आणि आपले मुख्यमंत्री असे खंबीरपणाने उभे होते, महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा जीव वाचला पाहिजे करता होते. आणि हा पहिला मुख्यमंत्री आहे की समर्थपणाने एवढ्या मोठ्या संकटाला तोंड देऊन त्याने सही सलामत महाराष्ट्राच्या जनतेला सामर्थ्य दिलं, ते आपले हे मुख्यमंत्री आहेत. ते सकाळपासून बघतोय तुमच्यातलं शिवसैनिकात्व मृत पावलंय, ऊर्जा संपलेली आहे, आकांक्षा तुमच्या विजलेल्या आहेत. मला इकडे होणारी वक्तव्य मी पहिल्यांदा मी तुम्हाला आदर नाही म्हटलं. नेतृत्वा व्यतिरिक्त जे तुमच्या व्यासपीठावर येऊन बोलत होते हे आपल्यात बोलणारे एवढे समर्थ शिवसेना सांगणारे, शिवसेनेचा आत्मा सांगणारे, शिवसेनेचं सामर्थ्य सांगणारे, शिवसेनेचं शीर्षक सांगणारे आणि शिवसेना प्रमुखांना तुम्हाला आम्हाला काय सांगायचं ते सांगणारं वक्तृत्व सामान्य शिवसैनिकांकडनं वक्तव्य होतं. एकही टाळी पडत नव्हती तुमची, आपण मृत झालो होता. दादा भुसे सांगत होते काय आणलं तुमच्या पुढ्यात मी आज, पहिलं शिवसैनिकाचं मन बोलत होतं, दुसऱ्या सत्रामध्ये संघटना आणि सरकार हा विषय होता. काय आता दादा भुसे एक सांगतोय सरकारने काय केलं तुम्हाला ऐकून कुठे ते जाणवलं का? ह्या सरकारने किती काम केलं शेती करण्यामध्ये, शेतकरी आत्मनिर्भर होते. उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये ह्या सरकारमध्ये शेतकऱ्यांकरता जे आदेश येतात ते कृषी मंत्री पाळतात ते वारंवार सांगत होते. पण एकाच्याही हातातनं टाळीचा हात होता की ते टाळी द्यायची म्हणजे त्याला कौतुक नाही, व्यक्त होतो आपण की होय आम्ही त्यांनी नोंद घेतली याची म्हणूनच एवढा उत्साह पश्चिम विदर्भ शांत झाला का? त्या कृतज्ञता व्यक्त करण्याकरता यायचं म्हणून आलो. जाणीवा मृत होतात ना, पक्ष काय कुठलं कुटुंब सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. सकाळपासून मी ते जाणवते मला टाळ्या ह्या कौतुकाच्या नसतात, तर तुमच्या भावना व्यक्त होतात आणि सामुदायिक व्यक्त होतात त्यावर जनतेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या घटनेकरता असतो. म्हणून पक्ष पुढे जाण्याकरता त्याला मदत होत असते त्याकरता कार्य करतात. आजच्या संपूर्ण कशासाठी तुमच्या पुढे आले? आज संपूर्ण सकाळपासून आपण सगळे ऐकतो माझा पक्ष, माझी शिवसेना, माझे शिवसेना प्रमुख, माझे पक्ष प्रमुख आणि भविष्यातलं नेतृत्व उभं राहणारे माझे आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्हाला पक्ष कसा पुढे न्यायचा याच्या पलीकडे किती चर्चा नव्हती. राजकीय चर्चा नव्हती, राजकारणाची चर्चा नव्हती. फक्त मला काय करायचं आहे माझा पक्ष म्हणून, माझा शिवसैनिक म्हणून या संदर्भात होती.
आपण उणी दुणी काढण्याकरता इथे जमलेले नाहीत. कसली राजकीय राजकारणात हा विषयच नाही. पक्ष आणि पक्ष पक्षाचे कार्यकर्ते आपण तर शिवसैनिक आहोत. आपलं काम काय? मी संपर्क प्रमुखात आलेले आहेत. संपर्क प्रमुखांना सांगितलं की तुम्ही आणि तुमचा मतदारसंघाचे पदाधिकारी एकत्र बसायचे. संपर्क प्रमुख कोण तुमच्याकडे येतात ते आदरणीय उद्धवजींचे प्रतिनिधी म्हणून येतात. माननीय उद्धवजी पक्षप्रमुख म्हणून जे समन्वयक नेमले आहेत, जे नेमकर आहेत, असे 5 समन्वयक आहेत महाराष्ट्रात त्या त्या भागाचे. त्यांच्याकडनं सतत आणि सातत्याने माहिती घेत असतात. ते सगळ्या समन्वयकांना रोज रात्री 10 ते 12, 1 वाजेपर्यंत वाट पाहत असतात. ते आता फोन येईल का, आता फोन येईल का, माहिती तयार ठेवावी लागते. कोण माहिती देते त्यांना? संपर्क प्रमुख. संपर्क प्रमुख इथे येऊन काय काम करतात, कसं काम करतात, कोणत्या पद्धतीने काम करतात, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे, लक्षात ठेवा. संपर्क प्रमुख आणि मी सुद्धा संपर्क नेता आहे. इथे होतो आता दुसरीकडे आहे. कोणाला नेमायचं, तुला काय करतो, तुला कोण देतो, हे आमची कामं नाही आहेत. पक्ष नेतृत्वाने जे पदाधिकारी नेमले आहेत त्यांना कामाला लावून संघटना पुढे नेणं आणि त्यांना कार्यकर्तृत्वात मोठं करणं हे आमचं काम आहे. अनेक ठिकाणी चालतं, तुला मी नेमतो, तुला अमुक करतो. काही जिल्ह्यामध्ये आता अशा प्रकारच्या राजनीती बनलेली असते, घडवण्याचं काम करतात. तू जिल्हा प्रमुख झालास ना, त्याच्या वर आता जाण्याचं प्रचार, खालच्या लोकांना दाबण्याचं काम केलं तर तुझा पक्ष बुडेल आणि तुला वर जाता येणार नाही. एवढं साधं गणित जर तुम्हाला कळत नसेल तर आपण आणि मी सगळ्या संपर्क प्रमुखांना सांगतो, नाचके कांदे शोधायचे आणि ते बाहेर कसे काढायचे याच्याकरता तुमची आणि माझी नेमणूक आहे. त्याच वेळेला एखादा कच्चा दुवा असतो, वर्गामध्ये सगळी 50 मुलं हुशार नसतात ना, त्याच्यामध्ये कच्चे असतात, काही मुलगे असतात, पण तो शिक्षक त्यांच्या मागे लागतो, त्यांना घडवतो, त्यांना शिकवतो, त्यांना पाठांतर घेतो. हुशार मुलाकडे दुर्लक्ष करून तो हुशारच असतो. त्याच्यासाठी संपर्क करून कारण पक्षाला जर पुढे जायचे असेल ना तर आपल्यातले मतभेद संपले पाहिजे. पण ज्याला त्याला दिलं ना ज्याचं त्याचं काम, जो आमदार आहे तो आमदार आहे, त्याला पुन्हा आमदार व्हायचं आहे. जो खासदार आहे तो खासदार आहे. जो जिल्हा प्रमुख आहे त्याने पुढे जाण्याकरता गतिमान करायचं आहे, त्याला खाली म्हणतात. आज मला सांगता ह्या संपूर्ण तुमच्या विभागामध्ये उद्याच्या येणाऱ्या महिन्या 1.5 महिन्यामध्ये नगरपालिका, ग्राम, जिल्हा परिषदा निवडणूक आहेत. आता तुम्ही आज इथून निघाल्यानंतर करा की आम्ही काय केलं, कोणती तयारी केली आहे. कारण कसे सांगतो, या निवडणुका सगळ्या जान मागतात. फेब्रुवारी, जानेवारी, फेब्रुवारी व्हायच्या होत्या. मार्चमध्ये सगळे नवीन स्थापन व्हायची होती. आरक्षणाचा प्रश्न आला आणि सगळ्या निवडणुका थोड्या पुढे गेल्या. म्हणजे आपण तर ऑक्टोबर नोव्हेंबर पासून सुरुवात करायला पाहिजे होती, पण आजही आमची सुरुवात. कारण काय सांगतात, आरक्षण यायचं. तुम्हाला काय करायचं आरक्षण? ST SC चं आरक्षण सर्वसाधारण आपल्याला माहिती असते. बाकी ठिकाणी करा ना तुम्ही, एक महिला तयार करा, एक OBC तयार करा आणि एक OBC तयार करा. तिघांना सांगा ज्याचं आरक्षण आहे त्याला आम्ही देव. दोघे तिघे जण काम करायला लागतील, भाग विंधून काढतील, मग आपला शिवसेना प्रत्येक घरापर्यंत जाईल आणि त्यांना माहिती असते ज्याचं आरक्षण त्यांना मिळणार आहे. परत 2 लोक आणखीन कामाला लागतील. कुठेतरी संघटना घरापर्यंत पोहोचवून ते जे आज ते भाषण आहे ना, शिवसेना उद्धव माननीय पक्षप्रमुखांचं जे भाषण आहे ते नीट ऐका. संताप. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये जे शैथिल्य निर्माण झालं करोनामुळे सगळ्याच बाबतीमध्ये, दोष नाही द्यायचे तुम्हाला मला कोणाला, की तुम्ही काय किंवा मी काय.
पण या शैथिल्यामध्ये सुद्धा पक्ष संघटना पुढे नेण्याकरता मी काय केलं, कधी करण का आत्मचिंतन दोन वर्षात आम्ही त्यांना त्यांना व्यक्त व्हावं लागलं. मी महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांशी बोलतोय अशा प्रकारे त्यांनी आपलं भाषण सुरू केलं. अख्यात महाराष्ट्र ऐकत होता, प्रत्येक घरात भाषण ऐकलं जात होतं, शिवसेने संबंधित असोत की नसोत. रात्रीचा दिवस मी तुमच्याकडे करून काम करत होतो, तुमच्याशी माझे ऋणानुबंध घरगुती होते. किती भांडखोर असला, किती वादविवाद असला, कोणाला आवडो की नावडो, प्रत्येकाशी माझे घरगुती संबंध व्हावेत अशा प्रकारचे मी नातं जमवण केलं होतं. आणि मग माझे पक्षप्रमुख, मी आता दुसरीकडे जरी काम करत असलो माझे पक्षप्रमुख, ज्या वेळेला पश्चिम विदर्भामध्ये दोन माझ्या जागा आम्ही पाडल्या आणि आईचं दूध विकलं अशी भावना व्यक्त करतात, तेव्हा आपल्यावर आपल्या पक्षप्रमुख एवढ्या नाराजीने अख्ख्या महाराष्ट्राला आमची व्यथा सांगते, दुर्दशा सांगतात, दुर्दशा सांगतात, माझ्या संघटनात्मक दुर्दशा सांगतात. तुम्हाला कुठेतरी पोचलं पाहिजे की काय घडलंय माझ्या, काय घडलं, काय मिळवलं, आम्ही कसला आनंद मिळवला. आम्ही उमेदवार पाडून दाखवला हो, कोणाच्या जीवावर पाडलास, शिवसेना पक्ष शिवसेनेच्या नावाने निवडून आलेल्या माणसाच्या जीवावरच पाडलास ना. ते माझ्या पक्षप्रमुखांना महाराष्ट्रात सांगावं लागलं. श्रीकांत भाऊ इथे बसले आहेत, मी तर बोलू पण इच्छित नाही त्यांच्याशी, माझं दुःख होते. कुठच्या तोंडाने बोलू मी, आत्मविश्वास होता हो येणार. ह्याच्यात जात नाही, पण आज ज्या वेळेला माझे पक्षप्रमुख महाराष्ट्रासमोर ज्या वेळेला रुदन करतात, रुदन करतात, रुदन करतात, माझ्या पश्चिम महाराष्ट्रातले माझे दोन आमदार पाडले, आईचं दूध विकलं गेलं. आजच्या या बैठकीचा हा संदेश आहे लक्षात ठेवा, पक्षप्रमुख म्हणतो सांगायला आले. शपथ घ्यावं, मी काही करेन पण माझ्या आई बापाला नाही फसवणार, माझ्या मायला नाही फसवणार. काय आपले वाद असतात, कोण आहे, काय मिळवलं आपण. दोन तीन वेळेला संबंध विधान लोकसभा गाजवणारा आनंद गुढे ज्या वेळेला माझ्या समोर असे बसतात, तर मला होतं तर नाहीला जायचे, बसले म्हणजे काय, पण ते बसतात समोर तर मला अस्वस्थता होते. कधी ते टिंगर डवाले गमतीमध्ये आनंद गुढेंची गमती पडत टाळायचं. आजचा हा जो मेळावा आहे ना, भविष्यातले पुढे पक्ष नेण्याचे याचं सगळं आपल्याला गांभीर्याने विचार करण्याकरता आहे. आणि होय, तुमच्या या प्रवृत्तीमुळे अख्ख्या महाराष्ट्राला माननीय उद्धवजींनी संदेश दिला, माझ्या पक्षप्रमुखाने संदेश दिला की असले अवला ज्या पक्षामध्ये मला नको आहे, ज्याला जायचं त्यांनी निघून जा, राष्ट्रीय त्या मूलभरांबरोबर मी लढेल आणि भविष्यामध्ये का होईना जेव्हा जमेल त्यावेळेला मी या देशामध्ये सत्ता स्थापन करेन. पण अशा आवडत म्हणून तुमच्यामुळे अख्ख्या पश्चिम विदर्भाच्या संघटनात्मक परिस्थितीमुळे सांगतात, तर त्याचे व्यथा आणि त्याची वेदना सगळ्या येतात त्या आपल्या काळामध्ये आता आज लुटून घेऊन तुम्ही गेला पाहिजे, ते तर लुटून घेऊन गेला पाहिजे. शिवसैनिक वेगळा घडतो घडतो, शिवसेनेचा इतिहास मी ऐकत होतो. तुमच्या पुढ्यात उभा असलेला हा दिवाकर रावते एक शिवसैनिक, 1 जून 1966 पासून शिवसेनेच्या स्थापना 19 जून 1966 स्थापना दिनापासूनचा असला हा एकमेव शिवसैनिक तुमच्या पुढ्यात उभा आहे लक्षात. June 1966 शिवसेना स्थापन झाल्यानंतर ऑगस्टमध्ये ठाण्याची निवडणूक झाली ताबडतोब पुढच्या वर्षी, आणि शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये पहिलं ठाणा जिंकलं आणि नगराध्यक्षपद मिळवलं, ती शिवसेना आहे लगेच विजय मिळवणारी. 68 साली मुंबई महानगरपालिकेत 42 नगरसेवक आणले, काल माझे सुधीर भाऊ गेले, आमचे सुधीर भाऊ गेले. 72 साली सर्वात तरुण महापौर, देशाचा तरुण महापौर बाळासाहेबांनी दिलं, माझ्या अंगावरचे शारे वगैरे असताना हे आम्ही सगळं वेगवेगळी करत होतो. सगळं म्हणजे एकही यातला क्षण असा नाही एक पॉलिटिकल चान्सेस पासून की जो मी अनुभवलेला नाही, जो मी पाहिलेला नाही, ज्या क्षणामध्ये मी स्वतः त्याच्यामध्ये नव्हतो.
माझ्या आयुष्यात मला आठवत नाही हो, मला मध्ये उद्धवजी साहेबांनी मुख्यमंत्री सर बोलवलं होतं 2-3 वर्षापूर्वी, सर येऊन जाव जरा गप्पा मारत होतो, त्यांना बोलू साहेब मी एकच सांगतो, मी आजपर्यंत पक्षाकडे काही मागितलं नाही, पण पक्षाने माझा सन्मान इतका मोठा केला आहे आजपर्यंत माझ्या जीवनात. ह्या पक्षाचं हे वैशिष्ट्य आहे. तू गरीब आहे का काय आहे, तू कसा आहे, तू जात कोण, अमुक कोण, काय, अगदी सामान्यातले सामान्य माणसं की ज्याने आयुष्यात तसा विचार केला नसेल अशी माणसं कुठल्या कुठे लिहून नसेल जे दादाबूंचे साधत होते. उद्याचं तुम्ही भविष्य, तुमचं भविष्य त्याच्यामध्ये आहे. निष्ठावंत साहित्यिक आणि निष्ठावंत कार्यकर्ता जनतेच्या ज्या वेळेला आशीर्वादाने पुढे जातो त्यावेळेला सन्मान केला जातो. शिवसैनिक कसं, शिवसैनिकाचं तुमचं लोकलं नाही पाहिजे, शिवसैनिकाचं शिवसैनिकत्व लोकलं नाही पाहिजे. हा एकमेव देशातला पक्ष आहे बघा, तर त्याविषयी माननीय पक्षप्रमुख म्हणाले तेही देत आहे. महाराष्ट्र देशातला, महाराष्ट्रात लढणारा हा देशातला एकच पक्ष आहे, लढणारा एकच पक्ष आहे असं त्यांचं वाक्य आहे त्याच्यात कालच्या भाषणामध्ये. तेही ते आहे, ते कोणाच्या जीवन म्हटले, तुमच्या जीवन म्हटलेलं आहे. शिवसैनिक कोण परत सांगायची पाळी येते. मी आजपर्यंत काय मागितलं नाही तर अर्थ समजून घ्या, मी माझा मोठेपणा सांगत नाही, माझ्यावर झालेले संस्कार सांगतोय. मी मागण्याकरता आलेलो नाही, मला सगळे दिवस आठवत आहेत. सगळ्या तुम्ही बसलात ना तर तुम्ही भान विसरून जा, वेळेवालगी नाही बोलत नाही माझी ती. अमुक करून आलो साहेब, आता काय करू सांगा, असं मी विचारणारे शिवसैनिक त्या काय माझं काय, मला काय देणार, आमदारकी देणार का, अमुक काढणार का, मी तर चाललो जा ना बाबा, कशाला आलो. ही व्यथा मांडायला हलवणार, लावण्याकरता आलं. शिवसैनिकाला जन्माला घातलं शिवसेना प्रमुखांनी, छत्रपती शिवाजी महाराज दैवत समजून त्यांना अपेक्षित असलेले बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे होते. लाख मरो पण लाखाचा पोशिंदा जगू असं सांगणारा बाजीप्रभू ज्यावेळेला जीवन अर्पण करतो आणि रायबाचं लग्न आधी कोंडाण्याचं आणि मग रायबाचं सांगणारा घरचं पंत मी पहिला प्रारंभ करतो, तो शिवसैनिक असतो, तो शिवसैनिक असतो. मी काय करू आज झालं, मी काय करू साहेब आता सांगा, मला देश उभा करायचा आहे, मला महाराष्ट्र उभा करायचा आहे. ते दैवत हो, हे दैवत आपल्याला दिलंय, माझं काय, मला काय देणार, माझं काय करणार, मला पद कुठलं देणार, मागण्याकरता नाही. अरे पद तर आपोआप मिळते ना हो, 10 शिवसैनिक असतात, शिवसैनिक सैनिक असतात, सैनिकांचा एक मोठा प्रमुख असतो, मग तो चांगले सैनिक तयार केलं की त्याला पुढचं पद आपोआप मिळत असते ना. सैनिकाला स्वतःची इच्छा नसते लक्षात ठेवा. या पक्षामध्ये मला काय करायचं याच्यापेक्षा मला काय आदेश येतो त्याप्रमाणे वागेल तो सैनिक असतो. सैनिकाला प्रश्न विचारता येत नाही, सैनिक असंच तयार होते. सैनिकांनी स्वतःला विचारणार मी याच्याशी का लढू, लढ सांगितलं माझा सैन्य काय, माझा सैन्य याच्यावर पाल करेल, तो समोरच्याला कापतो, फाडतो, स्वतः मरतो, पण तो प्रश्न विचारत नाही मी लढाई का केली. ते राजकारण वरच्यांचं असते, पक्ष चालवणाऱ्यांचं असते, पण पक्ष नेतृत्वामध्ये जे काय चाललंय, जे काय घडतंय त्याची जबाबदारी पक्ष नेतृत्व समर्थपणाने घेण्यास समर्थ आहे. तुमचा माझा याच्यावर चर्चा करायची नसते, तुम्हाला आम्हाला कळते बसले आपले हे अमुक काय झालं, तर आपला विषय नाही, आपल्याला लढायचंय, आपल्याला दिल्या जबाबदारी पार पाडायची आहे, त्या निष्ठेने कडवट त्यांनी पाडावी. बस छोटी गोष्ट सांगतो, जिवारे लागले ना शिवजीवने, मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये होतो, श्रीकांत भाऊना माहिती आहे. आणि माझ्या एका तालुका प्रमुखाचा गळा चिरून मारला नक्षलवाद्यांनी, मला एक गोष्ट माहिती आहे की नाही, मला माहिती आहे. माझा काय संबंध होता, माझे मित्र झाले तर 15-20 वर्ष झाले, मी काही इथे नेमणूक नव्हतो, विदर्भात माझं काही काम नव्हतं, माझा संबंधही नव्हता. पण मला ते माझ्या शिवसैनिकाचा गळा कापून मारला,
हे मला जे आणि तिथे म्हणजे आमचे डॉक्टर दीपक सामंत तिथे संपर्क करून होते, ते आमदार होते, त्यांना बोललो दीपक सामंत शनिवार घरी जाऊ नका, आपल्याला मला काय आहे मी त्याला बोलवलं बसवलं आणि त्याला समजून सांगितलं की बरं त्याचं चाललं आहे, आपल्या त्याच्या पत्नीला भेटलं पाहिजे, त्याची आपल्या काही शिवसैनिकाचा प्राण गेलेला आहे, त्याच्या कुटुंबाला भेटलं पाहिजे, ते बोले करो 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 त्याने फोन केला, माननीय मुख्यमंत्री सांगितलं ते डोंगर आहे ते सगळे नक्षलवादी आहे, हे रावते साहेब ऐकत नाही, ते माझा स्वभाव आहे आणि ते मग मला रात्री 11:30 माननीय मुख्यमंत्री फोन केला, अहो ते तुम्ही ठरवलं आहे ते रद्द करा, माझा आदेश समजा याच्यापुढे ऐकता चर्चा नाही करायची, जीवाला धोका असेल तिथे तुम्ही जायचं नाही असं त्याने सांगितलं, कोणी सांगितलं जीवाला धोका आहे, जास्त चर्चा करू नका, मला लगेच लक्षात आलं, मी काही केलं नाही, मी तुम्हाला त्यांचा आदेश ऐकला, मी आदेश ऐकणारा माणूस आहे, आजही त्याच्यानंतर ते अधिवेशन संपता संपता मला नागपूरच्या निवडणुकीमध्ये प्रचाराकरता पाठवलं, विधान परिषदेची निवडणूक होती ती संपली 5:30 प्रचार संपला, मी सरळ गाडी काढली आणि शिरोलीला गेलो शिरोळीच्या तालुक्यात, सकाळी रात्री 2 पोहोचलो, सकाळी 8 मातोश्रीवर फोन केला, मला मी बोललो मला अर्जंट मी इथे आलेलो आणि मला बोलायचं आहे, त्या ठिकाण फोन दिल्यानंतर बोलले मी आलो इथे, तुम्हाला सांगितलं जाऊ नका साहेब आता जाऊन देत आलोय मी इथे, फोन कशासाठी केला तेवढं सांगतो, मी त्या दुर्दैवी महिलेला भेटणार आहे त्याच्या पत्नीला, फक्त तुम्ही फोन लावून देत ते सांत्वन करा, बाकी तर मी बघेन, उद्योगींचं सांत्वन तिला मिळणं माझं पक्षप्रम नेतृत्व पाहिजे होतं, ते सर्व झालं, त्या मी त्या माझ्या त्या मुली भगिनी एकच विनंती केली साहेब मला ह्या तालुक्यातनं फक्त ती काय ग्रामसेविका वगैरे होती, इथे मी जगू शकत नाही कारण सगळे आम्ही बसून सगळे घेराव घालून होते, सभागृह लुटलो, प्रश्न मांडला, आपले वाजपेयी आमचे पंजाबराव मंत्री होते राज्यमंत्री होते त्यांच्या त्या त्या खात्याचे, त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं आणि काम माझ्या माझा वेगळा विषय होता तिथे आहे वेगळ्या पद्धतीचं होतं, बोलल्यानंतर थांबत नव्हतं सरकार, 2 त्यांनी येऊन सभागृह जाहीर केलं की त्या त्याच्या पत्नीचे ट्रान्सफर ताबडतोब दुसऱ्या तालुक्यात केल्याचं सभागृहात जाहीर केलं, ही शिवसेनेची ताकद असते लक्षात ठेवा, मी तेवढ्यावर थांबलो नाही हे काम केलं हे नाही सांगण्याकरता बोलतोय, माझ्या डोक्यातला राग केला नाही, परत एकदा गेलो 21 पोलीस जिथे ठार मारले होते नक्षलवाद्यांनी त्या भागात गेलो, त्या घरावर गेलो, तिथे सगळे बॉम्ब पडले होते, ते सगळे बॉम्ब उचलले त्याचे फोटोही आहे, सभागृहात न्यायचा होता तो मला नक्षलवाद दुसरा पोरला तो नक्षलवादी होता मला माहित होतो तो साहेब आत्मानुसार तो जिवंत आहे, 21 पोलीस मारले ते झोपडे कोठे त्या झोपडेत गेलो त्या गावामध्ये संबंध गाव नक्षलवादी होता त्या गावात बसलो यांची बैठक घेतली आणि परत आलो, बघताना एवढं भयानक होतं की जाताना एकही रस्त्यावर वाहन नव्हतं, त्यांनी एवढं सांगितलं सकाळी 10 एक एस टी जाते संध्याकाळी 5 परत येते वाहतूक चालत नाही, पण त्याहीपर्यंत पुन्हा दुसऱ्यांदा गेलो मला जारी मारलं त्याला भेटायचं, दलम म्हणतात त्याला माहिती ते म्हणतात दलम म्हणजे प्रमुख, 10 फिरवली त्यांनी मला भेटण्याकरता, हाय आमचा अशोक आहे बरोबर, तो बोला तर साहेब ते तुझा तुझं काय होणार नाही, 11 गावात गेलो शाळेमध्ये भेटणार म्हणून सांगितलं, एक मुलगी भेटली साहेब जय महाराष्ट्र केलं मला धक्का बसला, म्हणाल मी शिक्षिका इथे मी लातूरची साहेब तुमच्या तुम्ही आमच्या मराठवाड्याचे ना इथे काय करते मग माझ्या इथे कोण मुलं आहेत नोकरीला तिथे कोण भेटणार आहे तिथून मला 10 जंगलात चालत नेलं हातात काय नाही पाहिजे समोर बसलो दगडावर दोघे बसलो आम्ही वाक्यांना लांब ठेवले त्यांचा सगळं आणि एकच विचारलं आपको डर नाही लगता है मी बोलू काय की हम शिवसैनिक आहे आपको डर लागणार चाहिए हमारी असं मी त्याला सांगितलं तुम्हाला आज अभिमानानं सांगतो तो तर 4 गोळीबार मारलाच गेला तो दलम आजपर्यंत एकाही शिवसैनिकाला नक्षलवाद्यांनी हात लावलेला नाही हा शिवसैनिक आहे बनवलेला शिवसेना हा तुमच्यात असला पाहिजे तेव्हा माझं पक्ष नेतृत्व सांगते ना अरे आम्ही तुम्ही काहीच वापरांत करू शकत नाही तर आम्ही सगळ्याला वेळ अंगावर घेऊ येतात की जाऊन मारामारी करू असं नाही एवढी हिंमत आहे ती हिंमत आहे ना ती समाजाला लागते ती हिंमत तुमची दिसली तर समाज तुमच्या बरोबर राहतो त्या हिमतेमुळे समाजाला सुरक्षा येते त्या हिमतेमुळे समाजाला आधार वाटतो आणि त्या हिमतेमधूनच
समाज सर्वतोपरी शिवसेना म्हणजे माझं जगणं आहे, शिवसेना म्हणजे माझं राहणं आहे, शिवसेना म्हणजे माझा आधार आहे, आणि माझ्या भागामध्ये काही घडलं तर माझ्यासाठी शिवसैनिक आहे ही भावना निर्माण होते आणि म्हणून शिवसेना मोठी होते व जनतेचे आशीर्वाद आहे ही नोटाने मोठी होत नाही. आणि हे मी माझ्या जीवनभर अनुभवलेलं आहे. त्याच्याकरता आता हे माननीय पक्ष नेतृत्वाने जे आपल्याला बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सांगितलं त्या भाषणाचं पुन्हा एकदा अवलोकन करा, शांतपणाने विचार करा. त्याने न करता आता ते पद अशा इतक्या मोठ्या पदावर असल्यामुळे आणि एवढ्या मोठ्या आधारपणाने होऊन सुद्धा तुमच्याशी पेशाने शाब्दिकरित्या बोलतात त्यावेळेला त्यांच्या वेदना ह्या आता तुमच्या माझ्या वेदना झाल्या पाहिजेत. आणि ह्या भविष्यात माझ्या पक्ष नेतृत्वाला या योजना कधी आम्ही अनुभवायला देणार नाही हा निर्धार करून तुम्ही भविष्यामध्ये या भागामध्ये मला आठवतंय आम्ही तुमच्यात राहिलो, तुमच्यात उभा राहिलो आणि तुम्ही जे सामर्थ्य दाखवलं शिवसेना प्रमुखांना केवढा अभिमान वाटला होता एवढं साहेब तुम्हाला सगळं आठवत आहे ना. तुम्ही सर्वांनी मिळून तुमच्या सर्व पत्नीनी शिवसेना प्रमुख म्हणजे तुम्ही अख्खा तर हट्ट धरला होता. कोण नाही आमच्या सगळ्या आमदारांच्या पत्नीच फक्त शिवसेना प्रमुखांना स्वागत करतील ओवाळतील अशा हट्ट म्हणजे तो आनंदाचा हट्ट होता. आणि ते शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी आले त्यांच्या आयुष्यातलं शिवसेनेचं पहिलं भाषण हे अमरावतीमध्ये झालं आणि त्यांना त्या अभिमान वाटतो की माझ्या अजोळ असलेल्या अमरावतीमधला शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे आज पक्षनेतृत्वापर्यंत पुढे गेले त्या अमरावतीमध्ये त्या पश्चिम विदर्भामध्ये त्यांचा सन्मान राखणं त्यांचा विश्वास राखणं आणि त्यांच्याकरता त्यागाची भूमिका निर्माण करणारी शिवसेना जी उभी आपण करत होतो ती कुठेतरी अडखळली आहे का हा प्रश्न ज्यावेळेला निर्माण होतो तेव्हा त्या अडखळ्यातनं त्याला पुढे नेण्याकरता आजपासून निर्धाराने निष्ठेने आणि कडवटपणाने आपल्याला वाटचाल करायची आहे त्याकरता सहकार्य होईल त्याकरता आपण केलं. ती 10 मिनिटं थांबून नंतर बघितलं तर चालेल साहेब काय सांगतायत उद्धवजी काय बोलतात आणि आदित्य कुठे घेऊन जात आहे ते तुम्हाला इथे जाणवेलो कोणी जाणवे नकळत घडलं हे सगळं काय ठरवून आणलेलं नाही त्या दैवताने आपल्याला समोर सांगितलंय हे रुदन आता होता कामा नाही तो आवेश भविष्यामध्ये माझ्या नेतृत्वाच्या मुखातून असा आला पाहिजे की शिवसेना पाहायची असेल तर चला पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांचं अनुकरण करा आणि भविष्यातल्या देशातली शिवसेना उभी करा असं तुम्ही मार्ग निर्माण करावं याकरता मी जास्त काय बोलत नाही. खूप बोललो असतो बोलायची खूप इच्छा होती पण शेवटी होणारे असतं. मी खास करून माझ्या सगळ्या या महिला भगिनीला मनापासून अभिमान वाटतो तुमचा ज्या पद्धतीने मी काम करताय या तुमच्या तुमच्या ह्या ज्यांच्यापेक्षा तुमच्या लोकांशी असलेलं किती विश्वास असू शकताय त्यांच्यावर. उद्धवजी जसे माझ्या कुटुंबाचे प्रमुख वाटतात तसे शिवसेनेचं काम करताना ह्या माझ्या सगळ्या महिला भगिनी आहेत ना त्या समाजाला आपुलकी वाटते महिलांना आपुलकी वाटते आपुलता मोठा मिळतो. आणि ती भाषण इकडे भाषणं जी झाली 2-3 ती अप्रतिमच होती त्यात काही तोडत नव्हती. या खरंच म्हणजे मी आता एवढंच म्हणालो ही संपूर्ण आता ही भाषण आहे एकेकाची ही अख्ख्या महाराष्ट्राच्या शिवसैनिकांना ऐकावी तेवढी ताकदीची भाषणा जिथे झाली व किती जिवंत शिवसेना तुमच्या मनामध्ये आहे पण ती व्यक्त होताना अशी विकृत का होते नाही होता त्यांना एवढं करावं सांगितलं धडधड शिवसेना मी बघितली आज ऐकली मला पण समाधान झालं. आता आमचं काम तुम्हाला पुढे नेण्याचं आहे तुम्ही नेण्याकरता मी काय मी वाटतं कसा बोलतो त्याला आपण कामाला लागूया. संपर्क कोणाने सांगतोय इकडून तिकडून आदेश घेण्याकरता तुम्ही उद्धवजीचे प्रतिनिधी काम करा संपर्कात राहा आणि कोणी एकमेकाचा द्वेष करायचा हा त्याचा आणि ह्याचा आपल्याला त्याच्या निघाले ना आपल्याला सर्वांना एकत्र करायचं आहे त्यांचे भांगे उठवायचे आहेत कोणतरी एक पुढे जाणार कोणातरी मागे राहायला लागते म्हणून कोणतरी पुढे जातो असं प्रत्येकाने ठरवलं ना मी मागे राहीन पण माझ्या जीवनात आपण नेन कारण माझा पक्ष मला पुढे न्यायचा आहे व्यक्ती पुढे न्यायची नाही आहे व्यक्ती हा एक त्यातला एक समजा एवढं समजून त्याला तेवढीच तुम्हाला विनंती करतो आणि चला आपण एकदा एल्गार करूया आणि आदरणीय उद्धवजींना हा एक संदेश या त्या निवेदन देऊया की साहेब यापुढे तुम्हाला अशा प्रकारे कधी आम्ही व्यक्त होऊ देणार नाही निष्ठावंत शिवसैनिक कोण देशाला सांगावा असा अभिमानाची शिवसेनाच्या पुढे आम्ही घेऊन जाऊ. गेल्या 2 वर्षामध्ये एवढ्या संकटातनं पुढे जात असताना भविष्यामध्ये विदर्भातनं एक वेगळा असा आयाम देऊ आणि येणाऱ्या निवडणूक शेवटी ठीक आहे दोघांनी माती जोडली जाईल परंतु हरलो काय आणि जिंकलो काय उद्धवजी असं म्हणाले हरू 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 परंतु भविष्यातले जीत आम्ही निर्माण करण्याकरता
जिद्दीने लढू हे जे त्यांनी व्यक्त केलंय त्या लढाई करता आपण सिद्ध होऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.